बाबा इलेक्शन ड्युटीला निघाले. बाय. As we all know, Article 81 of Indian Constitution define की भारत हा सर्वात मोठा लोकशाहीचा देश आहे. आणि मग दर 5 वर्षी होणाऱ्या या लोकसभेच्या निवडणुकीला The next morning. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो फर्स्ट ऑफ ऑल, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. सो इट्स अ नेक्स्ट डे. कालची तुम्ही क्लिप बघितलीत, बाबा इलेक्शन ड्युटीला गेलेले आहेत. आणि येस, तर आजच आहे मतदान. तुम्ही मे बी हा व्लॉग उद्या बघत असणार, म्हणजे मतदानाच्या दुसऱ्या दिवशी. तर नक्कीच तुम्ही पण वोटिंग केलं असेल अशी आशा आहे. तर येस, असा काहीसा दिवस सुरू झाला आहे आणि मी ब्रेकफास्ट करून झालेला आहे, म्हटलं व्लॉग स्टार्ट करूया. मी कधी जाणार आहे वोटिंग करायला माहिती नाही. ॲक्च्युली आत्ता जाणार होती, पण खूप ऊन पण आहे आणि लाईन असेल तिथे, महत्त्वाची गोष्ट म्हणजे. सो म्हणून विचार केला की थोडं आरामात जाईन. आणि तर येस, मी मतदानाचं जे महत्त्व आहे, का मतदान केलं पाहिजे आणि आपण एक मतदार म्हणून किती महत्त्वाचे आहोत, हे मी एका व्लॉगमध्ये तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे, जे ग्रामपंचायतची निवडणूक होती त्यामध्ये. सो तो व्लॉग बघितला नसेल तर नक्की चेकआउट करा, मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर त्यामध्ये मी सगळंच सांगितलं आहे की आपण का मतदान केलं पाहिजे, आपण किती इम्पॉर्टंट आहोत आणि आपलं मत किती इम्पॉर्टंट आहे. सो येस, आपल्याला असं वाटतं की माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे, किंवा मी मतदान केलं नाही केलं काय फरक पडणार आहे, पण का फरक पडतो, किती पडतो, हे सगळं त्या व्लॉगमध्ये तुम्हाला समजेल. सो असं काहीसं आहे. आणि आपलं एक मतसुद्धा खूप महत्त्वाचं आहे, तर नक्की वोटिंग करा. आणि तुमच्या जवळच्या बूथवर जाऊन आपला लाडका हक्काचा उमेदवार निवडून द्या, त्याला मत द्या. सो येस, बघूयात तर मग आजच्या दिवसामध्ये काय काय होतं आहे, काय करते, मी सगळं तुमच्यासोबत शेअर करेन. आणि वोटिंग बूथवर मोबाईल अलाउड नाही आहे, सो मी मोबाईल मे बी घरीच ठेवून जाईल, किंवा मोबाईल मी गाडीमध्येच ठेवेल. सो मी तिथे काही शूट नाही करणार. लेट सी कसं होतं आहे. सो येस, One eternity later. Yes, तर आता मी रेडी झाली आहे आणि मी चालली आहे मतदान करायला. आणि खूप गर्मी आहे, खूप ऊन आहे. As we all know, Article 81 of Indian Constitution defines the makeup of House of the People means Lok Sabha, and the people means the representative who are elected by us. So, and the number of representative who are elected by us is not more than 550, and out of them 20 are represents the union territory. So as we all know, ही लोकसभा निवडणूक आहे. आणि मी मतदान म्हणजे काय हे ऑलरेडी एका ब्लॉगमध्ये एक्सप्लेन केलं आहे, जे मी ऑलरेडी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुम्ही हे हा ब्लॉग बघितल्यानंतर नक्की चेकआउट करा. पण तरीही या ब्लॉगमध्ये मी थोडक्यात काय ते तुमच्यासोबत एक्सप्लेन करते. येस, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की भारत हा सर्वात मोठा लोकशाहीचा देश आहे. आणि मतदान हा भारतातील लोकशाहीचा मोठा पाया आहे. आणि इथे सर्वांनाच हक्क दिला जातो आपलं मत मांडण्यासाठी आणि आपला लाडका उमेदवार निवडून आणून देण्यासाठी, की जो जनतेसाठी लढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जनतेच्या अशा अपेक्षा पूर्ण करेल. तर येस, आपलं सगळ्यांचंच मत, प्रत्येकाचं मत इथे खूप लाख मोलाचं आहे. आणि तुम्ही सुद्धा नक्की जाऊन मतदान करा. येस, तर जे आत्ता 18+ होत आहे, त्यांनी पण लवकरात लवकर आपलं वोटिंग कार्ड बनवून घ्या. आणि त्या सो बरेच सारे लोक अशी सुद्धा असतात जे विचार करतात की मी मतदान करणार नाही, किंवा माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपलं एक मत सुद्धा खूप लाख मोलाचं आहे. आपली जबाबदारी आहे की आपण मतदान केलं पाहिजे आणि आपला लाडका उमेदवार निवडून आणून दिला पाहिजे, जो जनतेच्या अशा अपेक्षा पूर्ण करेल. आणि आपण ह्या गोष्टीसाठी थोडा का होईना पण हातभार लावला पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. तर नक्की मतदान करा. आणि आपण एका मताने आपला उमेदवार निवडून आणू शकतो, तर आपली ही जबाबदारी आहे की आपण मतदान केलं पाहिजे. आणि मला आशा आहे की तुम्ही नक्कीच मतदान केलं असेल आतापर्यंत. चला तर मग दर 5 वर्षी होणाऱ्या या लोकसभेच्या निवडणुकीला माझा मोलाचा हातभार मी लावून येते, मी मतदान करून येते. त्यानंतर आपण भेटूया. खूप गरम होत आहे बाबा. सो येस, अशा प्रकारे मी वोटिंग करून आलेली आहे. आणि अजिबात गर्दी नव्हती, मी मस्त 5 मिनिटातच वोटिंग केलं.
आणि येस तर तुम्ही पण नक्कीच वोटिंग केलं असेल. मला आशा आहे की तुम्ही सगळेच आपल्या आपल्या जवळच्या वोटिंग बूथवर जाऊन वोटिंग करून आला असणार आहात. हा व्लॉग उद्या येईल किंवा कदाचित 2 दिवसांनी येईल, थोडं एडिटिंग जसं होईल तसं. पण येस, तुम्हीसुद्धा आणि मीसुद्धा हा मतदानाचा अधिकार बजावलेला आहे आणि असं काहीसं वोटिंग झालेलं आहे. तर चला मग आता हा व्लॉग मी सध्यापुरती इथे एंड करते, कारण येस मी फक्त हा वोटिंग पुरताच म्हणजे जस्ट एक मतदानासाठी म्हणून मला हा व्लॉग करायचा होता. लास्ट टाईम पण मी व्लॉग केलेला वोटिंगचा इलेक्शनचा, तर तो पण तुम्ही नक्की चेकआउट केला असेल आत्तापर्यंत. आणि म्हणून मग मी विचार केला की चला ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा जसा व्लॉग केला होता तसा आता लोकसभेच्या पण निवडणुकीची एक आठवण ठेवूया आणि तुमच्यापर्यंत चांगले चांगले मेसेजेस पोचवूया. तर येस, बाबा पण आज रात्री येतील, किती वाजता येतात काय आय डोंट नो, पण जेव्हा पण येतील मी थोडीशी क्लिप घ्यायचा ट्राय करेन. आय डोंट नो, जर लेट झालं खूप त्यांना 1-2 वाजले तर मला, मी झोपलेली असेल तर माहिती नाही, पण मी ट्राय करेल. सो लेट सी किती वाजेपर्यंत येतात. आणि येस चला मग भेटूया नवीन व्लॉगमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय.